शिवाजी महाराज की जय। हिंदू उदय उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। इतना जिंदे साहेब तुम आगे बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। इतना जिंदे साहेब तुम आगे बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। धर्मवीर संजू बहु गायकवाड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धर्मवीर संजू बहु गायकवाड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवानी, जय भवानी, जय शिवानी। शिवसेना जिल्हा प्रमुख बुलढाणा। सर काय सांगाल तुम्ही, आज दसऱ्याला आलेत, कुठून आलेत तुम्ही? दसऱ्यामध्ये माननीय हिंदू उदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आणि या शिवसेनेच्या विचार ऐकण्यासाठी आम्ही दरवर्षी 15 ते 20 वर्षापासून या मेळाव्यासाठी येत असतो। आज शिंदेसाहेबांकडे या कार्यक्रमाची धुरा आल्यामुळे आम्ही हा प्रोग्राम ऐकण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आम्ही पीकेसी या मैदानावरती आलो। शिंदे सरकार म्हणजे शिवसेनेचा फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याच दसऱ्या मिळाले, तुम्ही उद्धव ठाकरेंच्या नाही गेले, नेमकं शिंदेंना पाठिंबा का असं काही? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आमचा पहिला पाठिंबा त्यांना आहे आणि सुरुवातीपासून तो राहणार। कट्टर हिंदू, कट्टर हिंदुत्ववादी। ठीक आहे, नाव सांगा आणि तुम्ही। माझं नाव अशोक गणपत वाकोळे, बुलढाणा मतदारसंघातून आणि जिल्हा शिवसेना प्रमुख ओमसिंगभाऊ राजपूत यांच्या नेतृत्वात मी इथे आलेलो आहे आणि हिंदू म्हणून या कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि जास्तीत जास्त संख्येने बुलढाण्यातले 1.5 ते 2 हजार लोकसंख्या महिला आणि पुरुष आलेले आहेत। अनेक लोक वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आले आहेत। सोयीसुविधाची काय म्हणजे तुम्ही एक आता आलात, सोयीसुविधा नेमकी कशी वाटली? खाण्यापिण्याची असेल किंवा काय असेल? त्यांना काही तकलीफ झाली नाही, जिथे तिथे पाणी बॉटल सगळे वगैरे पाण्याचं चहाचं सगळी सोय झाली आमची, नाशिकमध्ये झाली, इथे झाली, सो खर्चानं हे केली। आता तुम्ही नेमके आझाद मैदानावर आले आहेत, उद्धव ठाकरे यांचे देखील आपली सभा होत आहे दसरा मेळाव्याची, तर इथेच पाठिंबा देते, नेमकं काही कारण? हिंदवी म्हणा हिंदवी जना हे एकनाथ साहेबांचे शब्द आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचे शब्द आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे, एकनाथ साहेब शिंदे यांच्या पाठीमागे आहे। सर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आले? मी राजेश मंगळे, बुलढाणा, जिल्हा वाहतूक, जिल्हा प्रमुख, माननीय आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वावर आज बुलढाणा मतदारसंघातून किमान 1.5 ते 2 हजार इतकी जनसंख्या या ठिकाणी या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी यांचे शब्द कानी ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यासोबतच वारकरी संप्रदायाचे जवळपास 500 ते 700 मंडळी आता सध्या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी आगमन करत आहेत। महिला पुरुष सर्व टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन माननीय मुख्यमंत्री साहेब यांना त्यांच्या इच्छेनुसार आम्ही शब्द दिल्यानुसार या ठिकाणी सर्व उपस्थित झाले आहोत। शिवसेनेचे फूट पडल्यानंतर शिवसेनेत आता 2 मेळावे होत आहेत, एक शिवाजी पार्कला होतो, एक आझाद मैदान होतो, आपला पाठिंबा आझाद मैदानावर नेमकं का काही? आमचा हिंदुत्व ज्यांच्या अंगी आहे आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि ते माननीय बाळासाहेबाची पूर्ण अंगीकार गुण घेऊन आमचे शिंदेसाहेब या ठिकाणी आज आम्हाला संबोधित करतील आणि त्यांचेच विचार ऐकण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत।